आयटी हब म्हणून प्रसिद्ध असलेल्या हिंजवडीच्या माण गावात एक 70 वर्षीय चिरतरुणी भाजीवाली ही आज स्वतःच्या शेतातील ताजा भाजीपाला तोडून ती आपल्या आलिशान असलेल्या इनोवा गाडीतून विक्री करतायत. पाहूया स्पेशल रिपोर्ट. हिंजवडी आयटी पार्क सह सांगवी पाषाण औंद येथे आलिशान मोटारी 70 वर्षीय आजी आपल्या मुलासह भाजी विकतात. खरं तर शेतकरी आजी मोटारीत भाजी विक्रीचा व्यवसाय करतात याचं कौतुक सर्वत्र होत आहे. सुमन निवृत्ती भरणे असं 70 वर्षीय आजीचे नाव असून संदीप निवृत्ती भरणे असे मुलाचे नाव आहे. भरणे कुटुंबात एकूण 15 सदस्य आहेत. त्यांचं एकत्रित कुटुंब असून त्या सर्वांचा भाजी विक्रीवरच उदरनिर्वाह चालतो. 3 सुना आणि मुले शेतीमध्ये दिवस रात्र राबून भाजी पिकवतात आणि स्वच्छ ताजी भाजी धुवून ग्राहकांपर्यंत या आजी पोहोचवतात. 3 वर्ष झाले व्यवसाय करतोय आम्ही. पहिला मी 25 वर्ष झाले व्यवसाय करते, पण ही म्हणजे आता 3 वर्ष झाले करते. आणि 3 वर्षामुळे सुनाविना काम करू लागतात. आपलं निस्त घेऊन विकायचं त्यांच्या बरोबर आणून त्यांच्याकडून घरून आणायचं विकायचं. भाजी एक तर मग होतो 4 हजाराचा धंदा होतो, 2 हजाराचा होतो, 3 हजाराचा होतो, रविवारचा 5 हजाराचा होतो, 10 हजाराचा होतो रविवारचा. पुरी सगळ्या मदत करते माझ्या सुनाविना. कुठे कुठे जातो भाजी विकायला? भाजी सांगवीला जाते आणि पाषाणला जाते आणि हिंजवडीला येते. मानमध्ये कधी जात नाही मी. सुना काय मदत करतात? सुना भाजी काढून देतात, धुईत्यात, दावीत्यात, बुचकी बिचकी बांधित्या सगळं. आणि मग मी आपली येते गाडीत बसून घेऊन इथं बसायचं विकायचं. तिथल्या तर आया बा इथल्या शेजारच्या येतात आपल्या बसतात, त्यांच्या शेजारी आपलं बसायचं. इथले कंपनीवाले येतात का नोकरी सुटल्यावर? येतात ना, इथे MIDC वाले येतात ना. IT वाले IT पार्कवाले येतात की. ही आता आमची शेतकऱ्याची भाजी असते ना, मग पटापटा खपते. राहतच नाही, 10 वाजेपर्यंत एक गड्डी राहत नाही माझ्या. काय ओळखतात आम्ही नेहमी येतो जातो ना, काय ओळखायचं आहे मग? असं आहे का? नाही येतो म्हणले या गावात मग माणूस ओळखीचंच ना. एवढी मोठी गाडी घेऊन जाता तुम्ही? आता एवढी मोठी गाडी तर दुसरं वाहनच नाही. आमचा पहिला टेम्पो होता एकला पोराने, मग आम्हाला यायला वाहन नाही, तर मग आम्ही गाडी घरची तर हीच घेऊन येतो. पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी हिंजवडी या परिसरात यांच्या भाजीला चांगली मागणी आहे. सुमन या शेतकरी कुटुंबातील असून गेल्या 30 वर्षापासून भाजी विक्रीचा व्यवसाय करतात. त्या काही वर्षापासून टेम्पोमध्ये भाजी विकत होत्या, मात्र टेम्पो मोठा असल्याने रस्त्यावर पार्क करण्यासाठी जागा मोठी लागत होती. त्यामुळे 3 वर्षापूर्वी आलिशान मोटार विकत घेतली आणि मोटारीतच भाजी विकण्याचा व्यवसाय थाटला. त्यामुळे ग्राहक देखील वाढले आहेत. यांचा दररोजचा व्यवसाय 5000 रुपये होतो, तर रविवारी आणि शनिवारी 10000 रुपयांपर्यंत आवक वाढते. आमचा भाजीपाला IT मानमधील मान हिंजवडीमधील लोकांना आम्ही ऑर्गॅनिक शेती पद्धतीने शेती करून त्याच्यातून जे भाजीपाला निघतो ते लोकांना आम्ही चौकाचौकातून नेऊन पोचित असतो. हिंजवडी वगैरे या ठिकाणी आवण सांगवी आवून पाषाण या ठिकाणी आमचा भाजीपाला जात असतो. त्या ठिकाणी आम्ही खरेदी विक्री करून लोकांना भाजीपाल्याचं हे करीत असतो. आमची 10-15 एकर शेती आहे. त्या शेतीमधून आम्ही बटाटा, कांदा, पालक, मुळा, पालक असे बरेच भाजीपाल्यांचे हे करतो आणि ते नेऊन शेतामध्ये घेऊन संध्याकाळी देऊन वगैरे नेऊन आम्ही हे करून पद्धतीने तयार करीत असतो. आजीबाई या पहाटेच्या सुमारास झोपेतून उठून घरातील काही काम आवरतात. घराच्या पाठीमागेच असलेल्या शेतात जाऊन सुनांसह भाजी काढतात. त्यानंतर भाजी स्वच्छ धुवून घेतात. सायंकाळच्या सुमारास आलिशान इनोवामध्ये भाजी ठेवून आयटी हब असणाऱ्या हिंजवडी, पाषाण, औंद, सांगवी अशा ठिकाणी भाजी विकतात. शेतात बटाटा, कांदा, पालक, मुळा, मेथी, कोथिंबीर अशा भाज्या पिकवल्या जातात. खरं तर आनंद खूप आहे. आज बरीच वर्ष झाली ते हाच व्यवसाय करतात. आमचा शेती हाच व्यवसाय आहे. आणि पहिलं आम्ही टेम्पोमधून भाजीपाला विकायचो, पण आता टेम्पो विकला आणि इनोवा गाडी घेतली चांगली, मग ती फिरायला पण होते, त्यांना भाजीपाला बी घेऊन जातात. सगळं व्यवस्थित चाललं आहे सध्या. तुम्ही कसं सहकार्य करतात? तुम्ही आम्ही सकाळची त्यांना भाजीपाला काढून बांधून धुवून वगैरे देतो आणि मग त्या घेऊन जातात. आम्हाला काढू बी लागतात. त्यांचं ह्या वयातही कष्ट करतायत त्या, काय वाटतं तुम्हाला? हो, ते आजारी असतानाही सुद्धा म्हणजे घरी बसून नाही राहिल्या, कष्ट केलं, त्यांचं शरीर पण चांगलं राहते आणि चांगलं वाटतं. भाजी आणि शेतात मग्न असलेल्या आजीबाई अनेकदा आजारी पडल्या, मात्र त्या कधीच घरी बसल्या नाहीत किंवा वैद्याकडे गेल्या नाहीत. शेतातील अति कष्ट घेत असल्याने त्यांचं शरीर तंदुरुस्त आहे, त्यामुळे त्यांच्या आरोग्याची अधिक प्रगती हो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड.